साथ देणारे सहकारी आहेत, दीपक सुनील सरोवगड आहेत, नवीन मध्ये दीपक चंदनशिव आहेत, जितेंद्र बनसोडे आहेत, त्यांना कुठं पदावर विधावर बोलत काय दुसरं काय म्हणतो काय पदाचा विषय नाही, काहीतरी एक पुढे जायची आहे ना काय तुमच्या तुमच्या कवितेवर पहिल्यांदाच पदरावर झालं नाही मी नाही मी पार्लमेंटमध्ये असं म्हणालो की दररोज दंगा करण्याचं काम सुरू होतं आणि संपूर्ण हाऊस जे आहे ते हाऊस कोरोनाच्या विषयावर एक चर्चा झाली आणि त्यानंतर 102 अमेंडमेंटवरती ती चर्चा झाली आणि इतर वेळेला पूर्णपणे त्या ठिकाणी हंगामाचा झाला. तर मी मागणी केलेली आहे की 3 दिवसाच्या नंतर कुणी खासदार व्हीलमध्ये आला तर त्याला 1 वर्षासाठी सस्पेंड करण्याचा नियम बनवा. तर असा नियम बनवला तर मग कुणी असं बिलमध्ये येणार नाही आणि त्यांना लोकशाहीमध्ये अधिकार आहे पण त्या टेबलवरचं चढणं त्या अध्यक्षाकडे काहीतरी भिरकावून फेकणं सगळे पेपर फाडणं अशा पद्धतीचा जो गदारोळ राज्यसभेमध्ये झाला. तर मी असं मग म्हणालो होतो की जर तुम्ही असाच करत राहणार असाल दंगा 2024 करून टाकतो आम्ही तुम्हाला नंगा. तर त्यामुळं त्यांना थोडंसं वाटलं की नंगा शब्द असा आहे तर ठीक आहे गोंधळ झाला तरी मला आनंद आहे. साहेब ओबीसी